नमस्कार, अर्ली एज लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही जे आमच्या चॅनलला सपोर्ट करत आहात आणि जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. मित्रांनो, आपल्या चॅनलचा विषयच हा आहे की आपल्या मुलांचा लहान वयातच त्यांचा सर्वांगीण विकास करणे, आणि तो आपण कसा करू शकतो हाच आपला फोकस असला पाहिजे. आणि मित्रांनो, त्यासाठी कुठलाही खेळ असो किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी असो, आपल्या मुलांसोबत त्यांच्याबरोबर इन्वॉल्व होऊन ते हसत खेळत त्यांच्यासोबत करणं, त्यांच्याकडून करून घेणं हे खूपच आपल्याला गरजेचं आहे. म्हणूनच आपण आज एका पजलविषयी बोलणार आहोत, ते आहे रुबिक्स क्यूब. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या प्रकारचे पजल्स आहेत, 2x2x2, 3x3x3, 4x5, पिरॅमिड, मिरर, सगळे. आपण सुरुवात करणार आहोत, हा आहे 2x2x2 क्यूब, हाईट विड्थ लेंथ, म्हणून हा 2x2x2 रुबिक्स क्यूब. हा सोडवण्याच्या आधी आपल्याला त्याच्या डायरेक्शन, त्याच्या दिशा समजणे खूप गरजेचं आहे. त्या जर आपल्याला समजल्या तर 50% आपण आपला रुबिक्स क्यूब इझिली सोडू शकतो. जसं मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवते फोटोमध्ये, हे बघा, ह्याच्यामध्ये मेन 6 दिशा आहेत, 6, 1, यफ, यफ, यफ इन्व्हर्टेड, ओके. सेम एफच्या बॅक साईडला बॅक, बॅक, बॅक इन्व्हर्टेड. त्याच्यानंतर आर, आर, आर इन्व्हर्टेड, ओके. त्यानंतर लेफ्ट, लेफ्ट, लेफ्ट इन्व्हर्टेड. नंतर अपर, अप, यू, यू इन्व्हर्टेड. तर डी, डाऊन, डी, डी इन्व्हर्टेड, म्हणजे राईट, राईट इन्व्हर्टेड, लेफ्ट, लेफ्ट इन्व्हर्टेड, एफ, एफ इन्व्हर्टेड, बी, बी इन्व्हर्टेड, यू, यू इन्व्हर्टेड, अँड डी, डी इन्व्हर्टेड. ह्या 6 आणि त्याच्या 6 इन्व्हर्टेड डायरेक्शन्स ह्या आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल, अगदी इझी आहे, ओके. तर सुरू करायच्या आधी आपल्याला कोणताही एक कलर तुम्हाला चॉईस करायचा आहे. जसं की मी समजा हा कलर चॉईस करतो, वरती आहे व्हाईट, खाली आहे ब्ल्यू. मग इथे आपल्याला असाच कलर चॉईस करायचा आहे, जो वरती व्हाईट असेल इथे ब्ल्यू असेल. असा कुठे कलर आहे तो? हा तुम्हाला दिसत असेल व्हाईट आणि ब्ल्यू इथे आहे, तर त्याला आपण इथे घेऊ शकतो. ही आपली पोझिशन असली पाहिजे क्यूब सोडवताना. आता हा व्हाईट आपल्याला इथे आणायचा आहे, तर त्याच्यासाठी एक अल्गोरिदम आहे, अगदी सोपा आहे. आणि तो जर आपण आपला 90% पझल त्या एका अल्गोरिदमने सोडवता येतो. अल्गोरिदम याच्यामध्ये काम करतात जे आपल्याला त्याच्याने त्याच्यामध्ये ते सोडवायचं असेल. तो काय आहे? तर जसं मी तुम्हाला डायरेक्शन सांगितलं त्या तुमच्या लक्षातच असतील, तर त्याचा आपण पहिल्या अल्गोरिदममध्ये त्याचा फायदा घेऊ. आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी, ओके. मी एकदा केला तर अल्गोरिदम पण आला नाही. हे कधीपर्यंत करायचं आहे? जोपर्यंत आपल्याला आहे ती पोझिशन त्याची मिळत नाही तोपर्यंत. पहिला तो इथे होता, आता इथे आलेला आहे, बघा. तर आपल्याला अजून एकदा करायचं आहे, आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी. आला नाही, आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी, आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी, आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी, ओके. तुम्हाला 2 वेळा करावं लागेल, 3 वेळा करावं लागेल. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपल्याला तो अल्गोरिदम, तो फॉर्म्युला आपल्याला ॲक्शनमध्ये घ्यायचं आहे, ते करायचं आहे. बघितलं तुम्ही, व्हाईट, ब्ल्यू ही एक साईड आपली मॅच झाली. सेम आपण ह्या साईडला घ्यायचं आहे, इथे आहे ऑरेंज, इथे आहे व्हाईट. असाच ब्लॉक जो ऑरेंज, ऑरेंज आणि व्हाईट हा इथं असेल, त्याला आपल्याला इथे फिरवून घ्यायचं आहे. मग तो कुठल्याही साईडला असो, इथे असो, इथे असो, ह्या दोन्हीपैकी एका ठिकाणी हवा आहे. सेम आपला अल्गोरिदम आपल्याला फॉलो करायचा आहे, आर इन्व्हर्टेड, डी इन्व्हर्टेड, आर, डी. बघा, मग अशी आपण 4 वेळा केलं,
आता आपण पहिल्या ह्याच्यात झालं, कधीही येऊ शकतं ते. व्हाईट आलं, ऑरेंज मॅच झालं, सेम या साईडला व्हाईट अँड ग्रीन, व्हाईट व्हाईट अँड ग्रीन. ओके, हा इथे आहेच, त्याच्यामुळं आपण आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी. ओके, व्हाईट पूर्ण झालेलं आहे, ग्रीन, रेड, ब्ल्यू, ऑरेंज, ही आपली एक साईड आणि एक लेअर झालेलं आहे. आता ही आहे अशीच आपल्याला आपल्याला खाली बेसला ठेवायचं आहे, जो आपण फ्रंट पहिला कलर पूर्ण केला एक साईड, ती खाली जाणार. आणि ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कुठला पण कलर एक चॉईस करायचा आहे, ब्ल्यू असेल, रेड असेल, कोणता आहे, तो तुमच्या फ्रंटला असेल. हे पझल आपलं हे पूर्ण क्लिअर होईपर्यंत आपल्याला ही पोझिशन आपल्याला हलवायची नाही आहे. तुम्ही जर एक अल्गोरिदम फॉलो करणं असं केल्यानंतर तर ते कधी सुटणार नाही. तर मी ब्ल्यू कलर समजा चॉईस करतो, खाली माझा एक बेस पूर्ण झालेला आहे, तो खाली ठेवला आहे आणि हे समोर आहे. ओके, आता जर ह्याच्यामध्ये बघितलं आपण, ब्ल्यू, रेड, ग्रीन आणि ऑरेंज, आणि खाली तर व्हाईट, शिल्लक कोणता राहिला आपल्याकडे, येलो. आता हे खालच्या लेअर पूर्ण झाल्यामुळं सगळे येलो, एक दोन तीन चार हे वरच्या लेअरमध्येच असतील, परंतु त्याची पोझिशन वेगवेगळी असेल. तर मी इथे ब्ल्यू चॉईस केलेला आहे, व्हाईट तिथेच आहे, आणि तो सेम फॉर्म्युला आपला आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी फॉलो करायचा आहे, जोपर्यंत आपले सगळे येलो वरती येत नाही. येलो का, तर खाली व्हाईट गेलेला आहे आणि चार बाकीचे खाली ऑलरेडी त्यांच्या पोझिशनला प्लेसला आलेले आहेत, शिल्लक राहिलेला येलो आपल्याला इथं वरती घ्यावं लागेल आणि ती राईट आपली पोझिशन असेल. तर पुन्हा आपल्याला तो फॉर्म्युला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ब्ल्यू आपली पोझिशन फ्रंटला राहणार, ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हलवायचं नाही. ओके, एवढं आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी. ओके, हा आपला इथे येलो आलेला आहे, परंतु ही माझी पोझिशन तशीच आहे. आता तुम्ही म्हणाल इथे येलो तर आला आहे पण खाली सगळे डिस्टर्ब झाले, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही पुढे बघा ते कसं परत येईल आहे तसं, फक्त तुम्हाला ही पोझिशन आपली हलवायची नाही आहे. येलो आला, आपण अप्पर यू जो आहे यू तो आपण फिरवून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला हा येलो इथं वरती आणायचा. एक तर झाला, आपण त्याला पुढे सरकवला, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी. ओके, दोन येलो आलेले आहेत, आपली पोझिशन तशीच आहे, तुम्ही बघू शकाल हे पुन्हा आलं, परंतु आपले अजून बाकीचे येलो आलेले नाही, त्यामुळं ही पोझिशन आपली फिक्स आहे. पुन्हा आपण यू लॉक क्लॉकवाईज घेतलं, पुन्हा आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी. अजून माझा इथे येलो आलेला आहे पण माझा अजून डी कम्प्लीट करायचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे तो अल्गोरिदम आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके, नाहीतर येलो आला आणि तुम्ही तो अल्गोरिदम अर्धवट ठेवाल तर ते परत चुकणार आपलं. येलो आला, पुन्हा आपण यूला फॉरवर्ड टर्न केला, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर डी, आर इन्व्हर्टेड डी इन्व्हर्टेड आर आणि डी. तुम्ही बघितलं येलो आलेला आहे, व्हाईट आपला बेस तसाच आहे, पहिला लेअर आपला पूर्ण झालेला आहे. ओके, तर ऑलमोस्ट आपल्या पहिल्या अल्गोरिदमने आपलं पझल सुटलेलं आहे. आता दुसरा अल्गोरिदम आहे आपल्याला दुसऱ्या लेअरला त्याच्या जागेवर प्लेस करण्यासाठी. दुसरा अल्गोरिदम आहे यल इन्व्हर्टेड यू आर इन्व्हर्टेड टू डी, टू डी किंवा तुम्ही दोन वेळा डी म्हणू शकता. नंतर आर यू इन्व्हर्टेड आर इन्व्हर्टेड टू डी टू आर. ओके, हे आलेलं आहे, म्हणजे हे बघा हे असं होतं, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एक बाजू आपली कुठली पण मॅच होणार, तुम्ही इकडे बघू शकता ही मॅच नाही आहे, ही मॅच नाही आहे, इकडे नाही आहे, पण आपली एक बाजू मॅच झालेली आहे. एकदा आपण अल्गोरिदम फिरवल्यामुळं ही आपली एक बाजू, ही आपली एक बाजू मॅच झालेली आहे. आता ह्या कंडिशनमध्ये व्हाईट येलो आणि ही जी एक बाजू मॅच झाली ती जाईल आपली बॅक साईडला, म्हणजे जी पहिली बाजू मॅच होईल ती बॅक साईडला, व्हाईट टॉपला येलो मागे ब्ल्यू. ओके, आपला व्हाईट खालीच राहणार आहे. पुन्हा आपल्याला तोच अल्गोरिदम आपल्याला फॉलो करायचा आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण हे करू,
L inverted, U R inverted, 2D R, U inverted, R inverted, 2D 2R. बघितलं तुम्ही? असं होतं, आपण इथं मॅप फिरवून घेतला आणि आपला रुबिक्स क्यूब सुटलेला आहे. तर हा जो अल्गोरिदम आहे, दोन किंवा तीन वेळा तुम्हाला करावं लागेल. एकदा तुमची एक कुठली तरी साईड मॅच होईल, ती बॅक साईडला ठेवायची आणि आपल्याला ते क्लिअर करायचं आहे. सिम्पल आहे. पुढे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा 3x3 रुबिक्स क्यूब आहे, तो आपण कसा सोडवायचा हे आपण शिकू. ॲक्च्युली किड्स चॅनल जे आहे, त्यांचे कमेंट बॉक्स जे आहे, कमेंट फॅसिलिटी आहे, ही यूट्यूबनेच बंद केलेली असल्यामुळं तुम्हाला कदाचित त्याच्यावर काही कमेंट्स करता येणार नाहीत. तर आमचा एक मेल आयडी आहे, earlyagelearning@gmail.com. तुम्ही त्याच्यावर आम्हाला काही कमेंट्स असेल, तुमचे काही सजेशन, तुमचे व्हॅल्युएबल सजेशन्स असतील, तर तुम्ही फील फ्री, बिंदास्त आम्हाला कमेंट करा. आम्हाला त्याच्यातून पण काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. आणि काय काय चेंजेस हवेत, कुठले व्हिडिओ हवेत, तर तुम्ही आम्हाला मेल करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. तुम्ही जे आमच्या चॅनलला प्रेम देताय, तुम्ही जे सपोर्ट करताय, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार.